हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज मी तुम्हाला दोडक्याचं चटणी कसं करायची आज दाखवणार आहे। सगळ्यात आधी लागणारे साहित्य बघूया। इथं 1/4 किलो दोडका असं वरचं काट काढून बारीक बारीक कापून घ्यायची। 2 ते 3 लाल मिरची, तुम्ही इथं हिरवं मिरची पण वापरू शकता। आणि 1 मीडियम साईजचा कांदा उभं कापून घ्यायची। आणि इथं थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। आता फोडणीसाठी इथं 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 7 ते 8 लसूणचा पाकळ्या चेचून घ्यायची। आणि 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा मोहरी घ्यायची। आणि फोडणीसाठी तेल आणि चवीनुसार मीठ। मग चला आपण कसं करायची ती बघूया। सगळ्यात आधी कढई ठेवायची, गॅस आता चालू करून घ्यायची। कढई थोडंसं तापल्यानंतर ह्याच्यात आपण ते बारीक कापून घेतलेले दोडका आहे ना, त्या दोडका आपण कढईमध्ये घालून भाजून घ्यायची। आता दोडकं घालून घ्यायची, लाल मिरची आणि बारीक कापून उभं कापून घेतलेली कांदा, कढीपत्त्याची पानं, आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर शिल्लक ठेवायची। आता आपण ती वाटून घेणार आहो ना, ह्याच्यात आपण ती घालून वाटून घ्यायचं आहे। ह्याच्यात आपण 1-2 ते 3 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल घालून घेतलेले आहे। आता आपण मीडियम गॅसवर भाजून घ्यायची। पूर्ण सगळं मऊ व्हायला पाहिजे सगळं पदार्थ, तोपर्यंत आपण भाजून घ्यायची। तुम्ही बघू शकता गॅस मीडियम ठेवायची, मोठं ठेवायचं नाही आहे। मग तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असलं तर माझं खाली नाव आहे मिस्टर अँड मिसेस सुतार, ह्याच्या साईड लाल कलरची सबस्क्राईब बटन आहे, प्लीज बटन दाबा, सबस्क्राईबचं बटन दाबा। ह्याचं साईड बेल बटन दिसते आणि बेल बटन पण दाबा। ह्याच्यामुळे मी नवीन नवीन व्हिडिओ केल्यानंतर ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येते। आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे काहीसुद्धा चार्जेस नाही पडणार। माझा पण थोडंसं भाजलेली आहे, अजून थोडं भाजून घ्यायचं आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आणि लाईक द्यायचं विसरू नका। आता तुम्ही बघू शकता सगळं पदार्थ भाजून घेतलेले आहे। आता आपण 1-5 मिनिट साईडला काढून ठेवूया, थंड झाले की मग मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मग त्याला आता इथे 1-5 मिनिट झालेले आहे, सगळा पदार्थ थंड पण झालेले आहे। आज आपण 1 मिक्सरमध्ये हे सगळं पदार्थ भाजून घेतलेली मिक्सरमध्ये काढून घेऊया। आता एक भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे, ह्याच्यात आपण उरलेली कोथिंबीर होतं ना त्या कोथिंबीर घालायची आणि चवीअनुसार मीठ, तुमच्या चवीअनुसार तुम्ही मीठ घालून घेऊ शकता। मग आता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे।
बघू शकता. टोपण काढल्यानंतर खूप छान वास येत होता, ती भाजलेली वास, त्याचं कोथिंबीरचं खूप म्हणजे खूप छान वास होता. मुलांना खूप नक्की बनवून द्या, खूप आवडीनं खातात. आता आपण एक भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि ह्याला आपण फोडणी घालून घ्यायची. फोडणी घातली की आणि खूप छान टेस्ट येते. नक्की एकदा ट्राय करून बघा, आवडलं तर प्लीज लाईक करा. चला आता फोडणी. आता एक कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे. ते तेल तापल्यानंतर ह्याच्यात आपण मोहरी घालून घ्यायचं आहे. आता मोहरी घातल्यानंतर मोहरी छान तडतडायला पाहिजे. मग असंच खचा राहिलं तर तोंडाला कडू कडू लागते, छान लागत नाही आहे, टेस्ट येत नाही आहे. मग व्यवस्थित मोहरी थडथडायला पाहिजे. मग हे झाल्यानंतर ह्याच्यात आपण जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं पण छान तेलात तळून घ्यायची आणि आपण एक 4 ते 5 कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचं आहे. हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर लसूण घालायचं होता. मी लसूण घालायचं घातल्यानंतर ती रेकॉर्ड नाही झालेली आहे. मी आणि गॅस स्टार्ट करून लसूण भाजून घेतलेली आहे. आता हे सगळं मिसळून आपण ती चटणी बनवून घेतलेलं होतो ना, ह्याच्यात आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर मला कमेंटवर कळवा. आता आपण ह्या चटणीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना, प्लीज लाईक द्यायचं विसरू नका. तुम्ही बघू शकता आता सगळं पदार्थ मिक्स करायचे. वास्तव खूप छान खमंग वास यायला लागले. ती लसूणचा वास, ती दोडका आपण भाजून घेतलेली, खूप छान म्हणजे खूप छान वास यायला लागले. नक्की मुलांना बनवून द्या, नक्की आवडीनं खातात. अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत मी आणि भेटतो. तोपर्यंत बाय बाय.